गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपलं चौथे लेक्चर 10th. तर आज आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 1.2 मधील सेकंड एक्झाम्पल. तर आपण लगेच पाहूया, एक फिगर दिली त्याच्यात आणि जे जे दिलंय गिव्हन मध्ये, मी प्रॉब्लेम नाही दिला, फक्त जे दिलंय अँसर कसं लिहायचं ते सांगतो तुम्हाला. गिव्हन लिहायचं डायरेक्ट, पीआर दिलाय 20, पीआर 20, एनआर दिलाय 8, एनआर 8, पीक्यू दिलाय 25, पीक्यू 25 आणि पीएम दिलाय 15, पीएम 15. तर आता आपल्याला काय सांगितलंय, फक्त हे प्रूव करायचंय की एनएम इज पॅरल टू द आर क्यू. ओके, एनएम इज पॅरल टू आर क्यू आणि रिझन पण द्यायचंय. ओके, तर आता आपल्याला काय करावं लागेल, ही फिगर अशी दिसते, तर ही आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सारखी दिसते. मग आपण आधी काय करू, स्टार्टिंगला पीएन आणि एम क्यू हे दोन्ही माहीत नाहीये तर ते काढून घेऊ. नाव पीएन इज इक्वल टू, पीएन इज इक्वल टू काय असेल बरं, पूर्ण पी आर मायनस एन आर, पी आर मायनस एन आर इज इक्वल टू, पी आर किती 20, एन आर किती 8, मीन्स पीएन इज इक्वल टू 12 आला. ओके, पीएन इज इक्वल टू 12. तसंच एम क्यू माहित नाहीये तर एम क्यू काय असेल, एम क्यू पी क्यू मायनस पीएम, पी क्यू मायनस पीएम. ओके, तर आता पी क्यू दिलाय 25 आणि पीएम पीएम दिला 15, म्हणजे एम क्यू झाला 10, एम क्यू 10. ओके, तर आता आपल्याला पुढे जाऊया. इन ट्रायंगल पी आर क्यू, पी आर क्यू, पी आर क्यू मध्ये काय दिसते बघा, आपल्याला आपण पाहिले जे रेशो असतो तो काय करायचा, आपल्याला सेम दाखवायचा इकडच्या दोघांचा आणि इकडच्या दोघांचा. तर इकडचा एकदा मी रेशो घेतो, पीएन अपॉन एन आर, पीएन अपॉन एन आर किती बघा, पीएन ची व्हॅल्यू इथे काढली आपण 12, एन आर दिलेला 8, मीन्स 4 टू जा आणि 4 3 जा इज इक्वल टू 3/2. तसंच अल्सो इकडं पीएम अपॉन एम क्यू, अपॉन एम क्यू, पीएम किती आहे 15 आणि एम क्यू किती आला आहे 10, मीन्स 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15, 3/2, म्हणजे याला फर्स्ट याला सेकंड. आता पहा वाय फर्स्ट अँड सेकंड काय दिसतंय, आर एच एस इज सेम देन एल एच इज ऑल्सो सेम, लिहा मग पीएन अपॉन एन आर इज इक्वल टू पीएम अपॉन एम क्यू. ओके, तर आता हे प्रूफ झालं. आता जर त्यांचे रेशियो सेम असतील दोन्हीकडे तर आपण काय करतो, जर दोन्हीकडे रेशियो सेम असतील तर आपण आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम माहितीये काय, जर रेशियो सेम असतील तर दिलेल्या ट्रायंगल मधील जी मधली रेष असते जी की दोन बाजूंना इंटरसेप्ट होते तर ती काय असते, खालच्या तिच्या समोरच्या बाजूस पॅरलल असते. मग मी असं लिहू शकतो बाय, इकडे लिहितो मी बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वी कॅन से दॅट वी कॅन से दॅट एनएम इज पॅरल टू आर क्यू, एनएम इज पॅरल टू किंवा लाईन एनएम इज पॅरल टू लाईन आर क्यू. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायला लावलं होतं एनएम इज पॅरल टू आर क्यू आणि गिव्ह रिझन. गिव्ह रिझन म्हणजे काय आलं तुमचं रिझन, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता यातीलच आपण पाचवा प्रॉब्लेम पाहूया. ओके ओके मित्रांनो, तर आता आपण पाहूया फोर्थ नंबरच एक्झाम्पल 1.2 मध्ये. तर फोर्थ नंबरचं एक्झाम्पल असं आहे, आपण काय करतोय याच्यात आहे ना, तुम्हाला तुम्ही कशामुळे अडकताय तर
जर नंबर दिले असतील आणि किंवा काही संख्या दिली असतील तर ते तुम्ही सोडवू शकताय, पण काही प्रूव्ह करायला लावली तुम्ही अडकताय. बरोबर आहे. तर प्रूव्ह करायला लावल्यावर काय आहे, त्याच्याकडे थोडस लक्ष दिलं तर लगेच समजतं. पहा आपल्याला काय काय दिलंय, एक फिगर दिली ट्रायंगल ए बी सी आणि पी क्यू, एक पॅरलल दिली का नाही ते आपल्याला माहित नाही, परंतु 60-60 आहे. हा पण ए पी क्यू हा 60 दिलाय आणि ए बी सी हा पण अँगल 60 दिलाय, म्हणजे ऑटोमॅटिक ह्या 100% पॅरलल असतील. जर ही पॅरलल नसली असती, म्हणजे हे अशी असली असती, तर हा 60 पेक्षा जास्त 65 झाला असता, हा 60 झाला असता. म्हणजे हे दोन अँगल जर सेम दिले असतील तर 100% ही लाईन याला पॅरललच असेल, त्याच वेळेस हा 60 होऊ शकतो. ओके. तर आता आपल्याला पाहायचंय हे कसं करायचं. नाव आता गिवन मी लिहिलंय, इथं प्रॉब्लेम आहे ना, गिवन लिहिलंय अँगल ए पी क्यू इज इक्वल टू 60 गिवन, अँगल ए बी सी इज ऑल्सो 60. नाव अँगल ए पी क्यू अँड अँगल ए बी सी आर इक्वल, याला इक्वल घ्या का, ते दिलेले गिवन. ओके. देन किंवा असल्या बाय करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी किंवा करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन बी सी. ओके. हे प्रूव्ह झालं. मी आता सांगितलं इथे एक फिगर काढून की जर हा 65 असला असता तर ही तिरकी आली असती, जर हा 55 असला असता तर ही वरती तिरकी आली असती, जर हा 16 हा पण 60 म्हटल्यावर ह्या दोघी सेमच असतील दोन्ही लाईन, कारण ही लाईन एकच आहे दोघांना पण, दोन्ही अँगलला लाईन एकच आहे. जर हे सेम असेल, जर ही पॅरलल असेल एकमेकाला, तरच हे दोन्ही 60 येऊ शकतात, अन्यथा येऊ शकत नाही. म्हणजे आपली पी क्यू इज पॅरलल टू बी सी, हे झालं. आता पहा पी क्यू इज पॅरलल टू बी सी असल्यावर आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो, ते दोन्ही रेशो काय असतात, सेम असतात. म्हणजे ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. ओके. तर दिअरफोर डायरेक्ट लिहा, म्हणजे दोनच लाईन चान्स झाला आपलं, फक्त हे दोन सेम दाखवून ती पॅरलल दाखवून लगेच रेशो काय करायचं आपल्याला सेम दाखवायचे ते. ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी, दिस इज बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. ओके. तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, ते दोन रेशो काय असतील, सेम असतील. तर आपण त्याला रिझन देऊन पण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचं रिझन देऊन, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय सांगतो आपल्याला, ज्यावेळी एका ट्रायंगल मधली जी इंटरसेक्ट झालेली लाईन आहे ती खालच्या लाईनला पॅरलल असेल किंवा कोणत्याही एका लाईनला जर पॅरलल असेल तर, आणि दुसरं काय की पॅरलल असल्यानंतर ते रेशो काय असतात, सेम असतात. त्यांचे जे रेशो तुम्ही घेत आहे दोन्ही साईडचे ते काय असतात, सेम असतात. म्हणून पॅरलल वरून आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून ते दोन्ही रेशो सेम दाखवले आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं. ओके. आता आपल्याला 11th नंबरचा प्रॉब्लेम पाहायचा. ओके. तर 1.2 मधला आपला 11 आपण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेऊया. तर पाहता इन ट्रायंगल ए बी सी, मी प्रॉब्लेम सांगतो मग आन्सर सांगतो. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट बी डी इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल सी बी ए. ओके. नंतर सेगमेंट सी ई इज ऑल्सो अँगल बायसेक्टर ऑफ बी सी ए. ओके. आणि अजून एक दिले आपल्याला ए बी इज कॉन्ग्रुएंट टू ए सी. हा ए बी आहे ना, ए सी ए बी अँड ए सी कॉन्ग्रुएंट दिले, सेम दिलेत. ओके. आणि आपल्याला प्रूव्ह काय करावं लागले किंवा काय करायला लावले, तर टू प्रूव्ह ईडी इज पॅरलल टू डी सी, ई डी इज पॅरलल टू डी सी. ओके. ईडी इज पॅरलल टू, सॉरी बी सी आहे, ईडी इज पॅरलल टू बी सी, ईडी इज पॅरलल टू बी सी असं आपल्याला प्रूव्ह करायला लावलंय. तर गिवन लिहून घेतलं मी, रे बी डी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी, रे सी ई इज बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी, हे
गिवन आपण गिवन स्टार्टिंगला लिहून घ्यायचं असतं. नंतर हे गिवन दिलंय सेगमेंट ए बी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट ए सी. ओके, आता इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी सी ट्रायंगल ए बी सी घ्या. ए बी सी याच्यात दोन ट्रायंगल पडतात, अँगल पडतात. बघा ए बी ए बी डी आणि डी बी सी. ओके, किंवा ए बी सी आणि डी बी सी. ओके, ए बी सी आणि डी बी सी असे दोन अँगल पडले. तर त्या अँगल मध्ये ह्या दोन अँगल मध्ये तुम्ही आहे ना अँगल बायसेक्टर थेरमने जर पाहायला गेले तर काय असतं, खालच्या ज्या रेशो खालचा ए बी डी आणि डी बी सी याच्यातला खालचा रेशो ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू काय असतो, ए बी अपॉन बी सी. पहा मी इथे लिहिले ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी, याला फर्स्ट म्हटलं आणि कशावरून आलं त्याचा आपण सपोर्ट दिला बाय अँगल बायसेक्टर थेरम. आता तसंच इन ट्रायंगल ए बी सी अजून दोन एक अजून अँगल बायसेक्टर आहे, कोणता सीई. त्यांनी कोणते दोन अँगल तयार केलेत, बी सीई आणि ई सी ए, हे दोन अँगल तयार केलेत आणि ते दोन्ही पण सेमच असतील कारण ते अँगल बायसेक्टर कडून आलेत. ओके, तर त्याच्यावर काय दिसतंय बघा, त्याच्यात खालचा जो बेस आहे त्याचे त्याचा रेशो एई अपॉन ई बी, एई अपॉन ई बी इज इक्वल टू काय असेल एसी एसी अपॉन बी सी. ओके, एसी अपॉन बी सी याला सेकंड बाय अँगल बाय सेक्टर थेरम. फर्स्ट आणि सेकंड आपले दोन तयार झाले फ्रॉम फर्स्ट आणि सेकंड. आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय काय दिसतंय बघा, एडी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी ए आणि एई अपॉन ई बी इज इक्वल टू एसी अपॉन बी सी ए. ओके, तर इथं आपण लिहिलंय ए बी इज इक्वल टू ए सी, मग या ए बी च्या जागेवर जर मी ए सी टाकला इथं तर मग बघा, किंवा इथे ए बी टाकला तर इथं इथे ए बी जर टाकला, मी एकदा लिहून दाखवतो तुम्हाला परत लिहू आपण तिथं ए बी ए बी अपॉन बी सी ए बी अपॉन बी सी जर असेल तर मग हे दोघं सेम झाले का ऍटोमॅटिक. हे कुठून आलं, ए बी कुठून आलं, तर ए बी इज कॉमन टू ए सी हे दिलेलं आहे आपल्याला, मग इथं आपल्याला ए सीच ठेवा, तिथं आपण सपोर्ट देऊया पुढे गेल्यावर. मग आता हे कळलं ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए अपॉन ई बी कसं आलं, तर इथं ए बी घेऊ शकतो आपण, ए बी इज इक्वल टू ए सी आहे दिलेलं आहे आपल्याला गिवन मध्ये, म्हणून तिथं आपण हे दोघं सेम घेतले एलएचएस सेम घेतले. मग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए अपॉन ई बी आणि ह्याला सपोर्ट दिलाय, सपोर्ट इथं इथंच द्यायचा असतो फक्त इथं जागा नाही म्हणून खाली दिलाय. सपोर्ट काय दिलाय, सेगमेंट ए बी इज कॉमन टू सेगमेंट ए सी, ए बी आणि ए सी सेम असल्यामुळे माझे हे दोघं काय झाले एलएचएस सेम झाले. आणि जर रेशो सेम आणि त्या पॅरलल असतील किंवा रेशो सेम असतील तर काय करतो आपण, कॉनव्हर्स ऑफ बीपीटी नी ते दोघं काय करतो आपण, ह्या दोघं ज्यांचे रेशो सेम आहे त्याच्या मधली लाईन आणि खालची लाईन हे काय असते पॅरलल असते, तर लगेच आपण घ्या ईडी इज पॅरलल टू बी सी, ईडी इज पॅरलल टू बी सी आणि त्याला सपोर्ट द्या कॉनव्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर आज आपण 1.2 मधले तीन प्रॉब्लेम पाहिले, 2 नंबर 4 नंबर आणि 11 नंबर. तर हे तुम्हाला समजलेच असतील, अजूनही काही तुमच्या शंका असतील किंवा कोणता प्रॉब्लेम सुटला नसेल तर तुम्ही त्या लगेच मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा कॉन्टॅक्ट करा. आणि असंच व्हिडिओ पाहत जा, भरपूर विद्यार्थी पाहताय तुम्ही पाहत जा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगायचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.